तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। त्या सभेत कोरोना काळात वैद्यकीय विभागात ज्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती अशा सर्वांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। मनपाच्या स्थायी समिती सभेत अंत्यसंस्कार योजनेची 3 कोटीची वाढीव तरतूद बद्दल, त्याचबरोबर आगामी सणासुदीच्या काळात हे शहर रोगराई मुक्त राहावे यासाठी आरोग्य विभागाला त्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या असल्याचं स्थायी सभापती गणेश गीते यांनी सांगितले। मीटिंग मध्ये आज महत्त्वाचा विषय होता की जी आपली नाशिक महापालिकेची मोफत अंत्यसंस्कार योजना आहे, कोविडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे अंत्यसंस्कार झाले, त्यामुळे त्याच्या खर्चासाठी पैसे कमी पडत होते, त्याला नव्याने परत खर्चासाठी नव्याने तरतूद करून दिली। नंतर शहरातील जो LED लाईटचा विषय आहे, LED लाईटच्या ज्या फिटिंग्स 2,500 फिटिंग्स लागायच्या राहिलेल्या आहेत, त्या दिवाळीच्या अगोदर लावण्यासाठी आदेशित केलं आहे आणि कुठे काही ठिकाणी लाईटचा जो प्रकाश कमी पडतो ते पण 6 डिव्हिजन मिळून प्लाईंग स्कॉड तयार करून आणि त्याची एकदा व्यवस्थितरित्या चौकशी करायला लावलेली आहे। आपण आपल्याला रिस्क घ्यायची नाही म्हणून अजून एक त्यांना मार्च महिन्यापर्यंत आपण मुदतवाढ देण्याचं आदेशित केलेलं आहे, कारण आत्ता आपण जर सर्व कर्मचारी कमी केले तर आपली यंत्रणा जी लावलेला सेटअप आहे तो सर्व बिघडून जाईल, त्यामुळे आपण मार्चपर्यंत संभाव्य धोका गृहीत धरून त्या दृष्टीने त्यांना मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मनपा कर्मचाऱ्यांना जे केस पेपरसाठी 10 रुपये लागत होते त्यासाठी मी स्थायी समितीचा ठराव करणार आहे की याच्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांना पण केस पेपर फ्रीमध्ये मिळेल आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या अगोदर सानुग्रह अनुदान देण्याचं पण आदेशित केलेलं आहे। आजच्या मीटिंगमध्ये लवकरात लवकर तेही जाहीर करण्यात। विशेष म्हणजे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सानुग्रह अनुदान देण्यासाठी महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या सकारात्मक चर्चेतून लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहे। या सभेला सर्व सदस्य उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।